2020 साली विचारलेला प्रश्न आहे. एकाच नंबरला विचारला होता, एका सांकेतिक भाषेत सावधान हा शब्द शलधा असा लिहितात, पराग हा शब्द नायना असा लिहितात, तर त्याच भाषेत पसायदान हा शब्द कसा लिहाल. 2020 ला विचारलेला प्रश्न आहे. पर्याय दिले, पहिला पर्याय नाश माध धा, दुसरा पर्याय न श माध धा, तिसरा पर्याय नाश माध धा, आणि चौथा पर्याय ना रा माध ध. मग सुरुवातीला आपण सावधान हा शब्द लिहूया. पहिला शब्द लिहूया सावधान, नंतर दुसरा शब्द लिहूया काय आहे परात, परात, त्यानंतर तिसरा शब्द काय दिला आहे त्याच भाषेत पसायदान शब्द, तिसरा काय पसाय पसायदान. आता कशाला काय म्हटलंय ते पाहू आपण, शल द धा, श ल द धा, तर काय साम्य आहे ते पाहिजे आपल्याला, नाय ना. आता पहा त्याचा आणि याचा काय संबंध आहे ते आपण पाहू. जर तुम्ही क ग ग पाहिले तर क ग ग पाहिल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, काय लक्षात येईल ती म्हणजे जर आपण क ख ग म्हणलं च श श स य ल व त थ द ध त्यानंतर त थ द ध न, म्हणजे काय झालंय खालचे जे अक्षर आहेत त्याच्या पुढचं अक्षर वरती आलेलं आहे, खालचे जे अक्षर आहे त्याच्या पुढचं अक्षर आलेलं आहे, किंवा याच्या अगोदरचं अक्षर खाली आलेलं आहे, बरोबर या वरच्या शब्दाच्या अगोदरचं अक्षर खाली आलेलं आहे, तिथं ते झालं बाबा उभं आपण तसं झालं नाही आपण ते काय लिहिलं. पच्या अगोदरचा अक्षर न इथं आलेले, रजा अ अगोदरचा अक्षर इथे आले त नंतर त आले, य नंतर र आले, न नंतर प आले, बरोबर आहे तसं आलेलं अगोदरचा अक्षर खाली वर झाले. इथं मग काय करायचं आपल्याला, आणि यात आणखी एक बदल झालेला दिसतो बा, धाचा काना काढून टाकलाय इथे काना नाही आलेला, त्यानंतर इथं प आहे पचा काना इथं काढून इथे दिलेला आहे, यला काना आहे इथं काना नाही दिलेला, इथं तला काना नाही इथं काना दिलेला आहे, हे आणखी एकट्यामध्ये दिलेलं आहे तेच आपण इथे येऊ पाहूया नाही का. प प चार वर्षाचा अक्षर कोणतं आहे, स चार वर्षाचा अक्षर कोणतं आहे, ये चार वर्षाचा अक्षर कोणतं आहे, ले चार वर्षाचा अक्षर कोणतं आहे, न चार वर्षाचा अक्षर कोणतं आहे, त थ द ध न प म्हणजे त्याच्या अगोदरचं अक्षर आहे न, त्याच्यानंतर स सच्या अगोदर श श षटकोनातला श येईल आपण तो लिहूया, त्याच्यानंतर प फ ब भ म य म्हणजे यच्या अगोदरचं अक्षर काय आहे तर म लिहूया, त थ द ध म्हणजे त च्या अगोदरचं अक्षर आहे, द च्या अगोदरचं अक्षर आहे थ, ते इथे लिहूया, त्याच्यानंतर त थ द ध ध नंतर आला न म्हणून आपण तो इथे ध लिहूया, त्यानंतर ज्या अक्षराला कान आहे, आता ज्या अक्षराला कान आहे त्या अक्षराचा, ज्या अक्षराला कान आहे त्याला आपण कान देऊया, ज्या अक्षराला कान आहे त्याला कान काढून टाकूया, पहिला कान आहे इथं कान दिला, सला कान आहे इथं कान काढून टाकू, याला कान नाही इथं कान देऊया, दला काना आहे इथं काढून टाकूया, आणि नला काना नाही इथं आपण काय करूया काना देऊया.
हे अक्षर नवीन तयार झाले अशा अक्षराचा पर्याय आपल्या पर्यायात आहे का? ना आहे, श आहे, मा आहे, पण थ नाही, हा चुकलाय. त्यानंतर श्रुतीचा अक्षर ना आहे, न आहे, श आहे, मा आहे, थ आहे, धा आहे, याला कारण नाही म्हणून हे चुकलं. पर्याय क्रमांक तीन पाहूया, तिथं ना आहे, श आहे, मा आहे, थ आहे आणि धा आहे. म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे. जर आपण पाहिलं तर पसायदान शब्द या पद्धतीने लिहिला जाईल, म्हणून तीन नंबरचा पर्याय आपलं बरोबर उत्तर आहे.